शेतकरी मित्रांनो पावसाळ्यातले जे चार मुख्य महिने असतात तर ते म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आता दोन महिने गेले पण आता राहिलेला आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मग भरपूर शेतकऱ्यांना या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणती पिकं घ्यावी हो हा महत्वाचा प्रश्न पडला असेल तर या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी दहा ते पंधरा प्रकारची पिकं आहेत तर त्यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भवार स्वागत करतो तुमचं मिलिंद भवरे आपल्या शेतीविषयी त्याला मध्ये शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला फक्त ही दहा ते पंधरा प्रकारची पिके यांची नावच सांगणार नाही त्याचे फोटो व्हिडिओ माहिती ही पिकांची लागवड कशा पद्धतीने करायची या पिकांना जगवायचं कसं आणि ज्या शेतकऱ्यांकडे ऑलरेडी ही पिकं सध्या शेतामध्ये असतील पहिला दुसरा तोडा झाले असेल तर काय नेमकी अडचण आलेली आहे यांचं सुद्धा मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं आणि महत्वाचं पीक म्हणजे पुढे येतोय श्रावण महिना तर याच्यातच आपल्याला मेथी या पिकाची लागवड करायची व शेतकरी मित्रांनो अगदी कमी दिवसामध्ये एकवीस ते पंचवीस दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करून देणारं पीक विशेष म्हणजे ह्या श्रावण महिन्यामध्ये रविवारी सोमवारी मंगळवारी गुरुवारी शनिवारी रविवारी अशा पद्धतीचे उपवास असतात आणि ह्या उपवासात ह्या मेथीची भाजी ही मागणी जास्त प्रमाणे असते म्हणूनच तुम्ही मेथी पिकाची लागवड करू शकता डॉलर लाल कोरची मेथीचं बियाणे घेऊन या याची लागवड पेरणी करा एकवीस दिवसामध्ये शेतकरी आपला निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या ऑगस्ट महिन्यातच शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं महत्वाचं पीक म्हणजे ते देखील श्रावण महिन्यामध्येच अग्रगण्य मागणी असणारं तर ते म्हणजे कोथंबीर पीक व शेतकरी मित्रांनो कोथंबीर पीक देखील या उपवासामध्ये वापरलं जातं खाल्लं जातं तर त्याच्यासाठी तुम्ही कोथंबीरची लागवड पेरणी करू शकता कोथंबीरचं बियाणं घेते जवळील कृषी सेवा दुकानात जाऊन सुट्ट पोत्यातलं बियाणं किंवा अशोका स्वीटचं जे पॅकिंग मधलं बियाणं आहे तर हे घेऊ शकता मिनिमम पंचवीस दिवसामध्येच अशोका स्वीट्सने बनवली जबरदस्त व्हरायटी ही देखील घेऊन येऊ शकता आणि तीस ते पस्तीस दिवसामध्ये आपण मालामाल आवश्यक होणार आहोत याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं तिसरं महत्वाचं पीक म्हणजे टॉमॅटो लागवड हो शेतकरी मित्रांनो या पावसाळ्यामध्येच आपल्याला टॉमॅटोची लागवड करायची कारण इथून मागे ज्या शेतकऱ्यांनी टॉमॅटोची लागवड केल्या त्यांचा प्लॉट संपलेला आहे आणि आता आपल्याला टॉमॅटोची लागवड करायची पण टॉमॅटोची लागवड करते वेळी व्हरायटी कोणती घ्यायची तर आपण मेघदत असेल आर्यमान असेल कीर्तिमान असेल साहू असेल बाहू असेल योगी पस्तीस असेल बावीस त्र्याऐंशी असेल यांसारख्या विविध ज्या टॉमॅटोच्या व्हरायटी आहेत ना यांची निवड करू शकतो आणि यांची आपण लागवड करू शकतो टॉमॅटोची लागवड करते वेळी शक्यतो तुम्ही ह्या टायमाला थोडासा वापसा होऊन द्या बेड तयार करा मल्चिंगचा वापर करा तारकाठी मांडो करा जबरदस्त तुमचा प्लॉट डेव्हलप होणार आहे आणि भरघोस असं शेतकऱ्याचं उत्पादन वाढणार आहे सध्याच्या टायमाला बाजारभाव कमी असू द्या कारण सततचा रिमझिम पाऊस असल्यामुळं मार्केट थोडंसं खाली पडलेलं आहे पण येणाऱ्या काळात निश्चितच शेतकरी आपला मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल पुढचं महत्वाचं चौथं पीक म्हणजे कोबी लागवड हो शेतकरी मित्रांनो आपण कोबी या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे आता कोबीच्या तुम्हाला व्हरायट्या सांगायचं झाल्या तर सेंट ह्या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो विदेशी असेल एन एस एकशे नव्याण्णव असेल वीर तीनशे तेहतीस असेल यांसारख्या विविध जबरदस्त कमी दिवसामध्ये मालामाल करून देणाऱ्या ह्या व्हरायटी आहेत मिनिमम साठ ते सत्तर दिवसामध्ये वावर मोकळं होऊन जातं आणि शेतकरी आपल्या ह्या कोबी पिकातून निश्चितच मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पाचवं महत्वाचं पीक म्हणजे फ्लावर लागवड शेतकरी मित्रांनो ह्याच टायमाला ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये फ्लावर पिकाची लागवड जास्त प्रमाणे केली जाते मग फ्लावरच्या व्हरायट्या घेते वेळी कोणत्या घ्याल तर पंधरा बावीस असेल त्याचबरोबर नामधारी एन एस अकरा चौदा असेल त्याचबरोबर व्हाइट फ्लॅश असेल लकी पाच असेल किमया असेल आणि धवल असेल या देखील टॉप जबरदस्त फ्लावर पिकाच्या व्हरायटी आहे यांची आपण आवश्यक रित्या लागवड करू शकतो मिनिमम साठ ते सत्तर दिवसामध्ये वावर मोकळं होऊन जातं आणि भरघोस उत्पादन आणि बाजारभाव देखील आपल्याला बघायला मिळतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं सहावं महत्वाचं पीक म्हणजे मिरची लागवड व शेतकरी मित्रांनो ह्या पावसाळ्याच्या टायमाला भरपूर शेतकरी म्हणतात की मिरची बोकड्या कोकड्या रोग येतो मिरची व्हायरस येतो पण मिलिंद भोर युट्यूब चॅनल आपण संपूर्ण व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत व्हायरस कंट्रोल कसा करायचा मिरची लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण नियोजन त्यामुळं तुम्ही ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये निश्चित स्वरूपात मिरची या पिकाची लागवड करा मिरची पिकाची लागवड करते वेळी आपण त्याच्या फोर असेल शार्क वन असेल ज्वेलरी असेल बलराम असेल नवल असेल त्याचबरोबर सोनल असेल यांसारख्या विविध ज्या मिरचीच्या व्हरायटी असतील ना यांची निवड करू शकता यांची लागवड करू शकता आणि भरपूरच असा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकता मिनिमम वीस ते तीस रुपये किलो जरी बाजार भाव आपल्याला मिरची पिकाचा मिळाला शेतकरी आपला निश्चित स्वरूपात मालामाल होतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे झेंडू लागवड शेतकरी मित्रांनो आपल्याला झेंडू या पिकाची लागवड करायची एकतर कलकत्ता किंवा आपण पिवळ्या कलरचा झेंडू या देखील व्हरायटीची निवड करू शकतो आता आपल्याला व्हरायटी घेते वेळी नेमकी कोणत्या घ्यायच्या तर आपण आर्डर शीडच्या ज्या झेंडूच्या व्हरायट्या ह्या निवडू शकतो किंवा अशोका सीड्स असेल यांच्या देखील व्हरायटी आपण निवडू शकतो आणि भरघोस उत्पादन आपण झेंडू पिकाचं मिळू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे वांगी लागवड शेतकरी मित्रांनो आपण पंचगंगा गौरव काटेरी या वांग्याची लागवड करू शकतो भारताचं वांग लावू शकतो चोचू वांग लावू शकतो आणि तुमच्या जवळील नर्सरीमध्ये ज्या वांग्याच्या व्हरायट्या उपलब्ध आहे यांची देखील आपण निवड करू शकतो भरघोस त्याचं उत्पादन मिळू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये या कोणत्या पिकांची लागवड करावी नेमकी तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पिकाची लागवड करायची आहे मग कशा पद्धतीने नियोजन कराल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पिकांची माहिती तुमच्यासमोर सांगितलेली आहे फोटो व्हरायटी व्हिडिओ यामधून तुमच्याद्वारे माहिती दिलेली आहे पण भरपूर शेतकऱ्यांना काय झाले की ह्या पिकांची लागवड केल्यानंतर पुढील नियोजन करायचं तरी कसं तर लक्षात घ्या आपल्याला पिकांची लागवड केल्यानंतर ड्रिप टाकणं गरजेचं आहे या ड्रिपमधून आपल्याला ह्युमिक बावीस देणं गरजेचं आहे त्यावर ह्या वातावरणामधील होणारा बदल असेल तर नॉर्मल प्रमाणात आपलं बुरशीनाशक याची फवारणी करायची एम्पोचा असेल साप पावडर असेल एन्ट्रोकॉल असेल साध्या वृक्ष यामध्ये पिकांची वाढ होत नाही तर काय करा जोमदार जबरदस्त वाढीसाठी एखादं टॉनिक घ्या म्हणजे बायोटा एक्स असेल हे टॉनिक आपण घेऊ शकतो आणि विशेष म्हणजे एखादं कीटकनाशक घ्यायचं असल्यास आपण रोकार याचा वापर करा किंवा निम ऑइल या देखील कीटकनाशकाचा आवश्यकरीत्या वापर करा त्यामुळे शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर हे माहीत नसेल तर ही मी तुम्हाला टॉप दहा ते पंधरा प्रकारचे पिकोय यांची माहिती तुमच्या समोर सांगितलेली आहे आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्कीच सबस्क्राईब करायचंय समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरा